तर नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचे पुन्हा एकदा आपल्या कृषीमित्र विशाल या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, भरपूर सारे शेतकरी वेगवेगळ्या प्रकारच्या फवारणी आपल्या कापूस पिकावरती करत असतात आणि निश्चितच भरपूर सारे शेतकरी मला कमेंट करून सध्याच्या काळात एक प्रश्न विचारत होते की सर, आम्ही सध्या कापूसला फवारणी करतो आहे, नेमकं कोणत्या टॉनिकची फवारणी आपण कापूस पिकावरती करू शकतो? बंधूंनो, व्हिडिओ आवडला तरच चॅनलला सबस्क्राईब करून आपले इतर कापूस उत्पादक शेतकरी असतात तर त्यांच्यापर्यंत शेअर करण्याची प्रयत्न करा. मित्रांनो, सदर व्हिडिओमध्ये मी तुम्हाला असे 5 ते 6 प्रकारचे टॉनिक सांगणार आहे, तर त्या कोणत्याही टॉनिकचा तुम्ही तुमच्या कपाशीला फवारणी करताना वापर करू शकता. निश्चितच पहिल्या फवारणीमध्ये वेगळं टॉनिक, दुसऱ्या फवारणीमध्ये वेगळं टॉनिक, तिसऱ्या फवारणीमध्ये वेगळं, चौथ्या फवारणीमध्ये वेगळं, असे जे टॉनिक आहेत तर ते वेगवेगळ्या प्रकारचे टॉनिक वेगवेगळ्या फवारणीमध्ये तुम्ही तिथं वापरू शकता. आणि सदर व्हिडिओमधले जे 4-5 ते 6 प्रकारचे टॉनिक आहेत तर त्याचा तुम्ही 100% तुमच्या कापूस पिकावरती फवारणीमधून वापर करू शकता. शेतकरी बंधूंनो, सर्वात सुरुवातीला जाणून घेऊया जे की PI कंपनीचं बायोव्हिटा X या नावाने जे एक टॉनिक येतं. शेतकरी मित्रांनो, साईटला तुम्ही फोटो पाहू शकता, जे PI बायोव्हिटा X हे सुद्धा जबरदस्त टॉनिक आहे. याच्यामध्ये 100% आपल्याला समुद्री शेवाळ, त्याच्यासोबतच वेगवेगळ्या प्रकारचे ॲमिनो ॲसिड असं घटक असलेलं आपल्याला हे प्रोडक्ट पाहायला मिळतं आणि निश्चितच आपल्या कपाशीवरती 100% जे चांगल्या प्रकारे काम करण्यासाठी हे टॉनिक आपल्याला तिथं मदत करणार आहे. त्याच्यानंतर शेतकरी बंधूंनो, जे 2 नंबरचं टॉनिक आहे तर ते म्हणजे आपलं बायर कंपनीचं ॲम्बिशन. मित्रांनो, मी प्रमाण आहे तर ते व्हिडिओच्या शेवटी सांगतो, कारण व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिला तर जबरदस्त फायदा होणार आहे. मित्रांनो, जे बायर कंपनीचं ॲम्बिशन हे सुद्धा टॉनिक आपल्याला जबरदस्त रिझल्ट तिथं मिळून देताना पाहायला मिळतं आहे. याच्यामध्ये 100% वेगवेगळ्या प्रकारचे ॲमिनो ॲसिड, समुद्री शेवाळ हे घटक आपल्या कपाशीमध्ये जबरदस्त फुटवे, त्याच्यासोबतच पातेधारणा, पातेगळ थांबवण्यासाठीसुद्धा मदत करणार आहे. त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो, जे 3 नंबरचं जे टॉनिक सांगतो आहे तर ते आपलं धानुका कंपनीचं, शेतकरी मित्रांनो, जे धनझाईम गोल्ड या नावाचं एक टॉनिक उपलब्ध आहे. तर धनझाईम गोल्ड या नावाचं टॉनिकसुद्धा तुम्ही कपाशीला फवारणी करताना वापरू शकता. याच्यामध्येसुद्धा 100% समुद्री शेवाळ हा घटक आपल्याला पाहायला मिळतो. त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो, 4 नंबरचं टॉनिक सांगतो किंवा नंबरिंग लक्षात घेऊ नका, सरळ कोणतंही टॉनिक तुम्ही फवारणीमध्ये वापरू शकता. तर ते म्हणजे आपलं टाटा कंपनीचं टाटा बहार. शेतकरी बंधूंनो, टाटा कंपनीचं टाटा बहार याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे जवळपास 67 प्रकारचे ॲमिनो ॲसिड आहेत, व्हिटॅमिन आहेत, तर याचासुद्धा तुम्ही कापूस पिकाला फवारणी करताना अवश्य वापर करू शकता. याचासुद्धा तुम्हाला कपाशीवरती 100% फायदा होणार आहे. त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो, 5 नंबरचे जे टॉनिक आहे तर ते म्हणजे आपलं करोमंडल इंटरनॅशनल कंपनीचं, जे फंटॅक प्लस या नावाचं एक टॉनिक येतं. तर याचासुद्धा आपल्याला कापूस पिकावरती फवारणीमधून जर वापर केला तर जबरदस्त रिझल्ट आपल्याला पाहायला मिळून देऊ शकतो आहे. याच्यामध्येसुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे ॲमिनो ॲसिड, त्याच्यासोबतच समुद्री शेवळ असं कॉम्बिनेशन असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे. आता प्रमाणाचा जर एकंदरीत विचार केला तर तुम्ही सदर जे सुरुवातीचे 4 टॉनिक सांगितले तर त्याचं प्रमाण 1 लिटरसाठी 2 मिली, 20 लिटरच्या पंपसाठी 40 मिली वापरायचं आहे. आणि जे फंटॅक प्लस हे जे टॉनिक सांगितलं तर याचं प्रमाण आपल्याला 15 ते 20 लिटरच्या पंपसाठी फवारणी करताना बऱ्यापैकी 20 ते 25 मिलीच्या आसपास जे फंटॅक प्लस नावाचं टॉनिक येतं तर त्याचा तुम्ही वापर करू शकता. शेतकरी बंधूंनो, व्हिडिओ आवडला असला तरच चॅनलला सबस्क्राईब करून इतर आपले कापूस उत्पादक शेतकरी असतात तर त्यांच्यापर्यंत जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.